आज या ठिकाणी शिवगर्जना संपर्क अभियान यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय नाशिकचे माजी आमदार आदरणीय योगेश घोलप साहेब, आमचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख जी, अप्पा पराडकर जी, द्वारकानाथ भोईर, मनोज अर्जनकर, आत्विचारे, प्रमोद कदम, सूर्यकांत मडवी, एम के मडवी, विनायकसाहेब मडवी, करण मडवी आणि चेतन नाईक आणि समोर बसलेले सर्व निष्ठावान शिवसैनिक बंधू आणि भगिनींना या नवी मुंबईमध्ये शिवसेना पहिल्यापासून मजबूत होते आणि काही लोकांच्यामुळे ती मजबूत होता आली नाही, परंतु आता ती घाण गेल्यामुळे आता खऱ्या अर्थाने शिवसेना मजबूत झालेली आहे। आज फक्त ऐरोली मतदारसंघाची प्रमुख पदाधिकारी यांची आज मीटिंग आहे। मगाशी सर्व वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत। मी फक्त एकच सांगेन की आपल्या कार्यकर्त्याला जपा, कारण हे कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच आज आपण कोण नगरसेवक होतो, कोण आमदार होतो, कोण खासदार होतो। आज बघितलं असेल या पडत्या काळामध्ये ज्या ज्या शिवसैनिकांनी या ठिकाणी कुठल्याही हेजी तमा न बाळगता आज आमचे मनोज हळदणकर आहेत, एम के मडवी आहेत, असंख्य शिवसैनिक आहेत की ज्यांनी एवढा त्रास होत असताना सुद्धा या ठिकाणी कुठली परवा न करता आज संघटनेच्या मागे उभे राहिलेत। कोर्टात काय निर्णय होईल तो आपल्याला बघायचा नाही। आपली निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांना काय करायचं ते करून द्या, कारण आपल्याला न्याय मिळेल नाही मिळेल परमेश्वर जाणे। आज ज्या पद्धतीने आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि असंख्य मगाशी मला वाटतं आमच्या ताईंनी सांगितलं की ज्यावेळेला उद्धवसाहेब वर्षा बंगल्यावरनं निघाले तेव्हा लाखो नव्हे तर करोडो लोक त्यावेळेला ढसाढसा रडले, कारण ज्या माणसांनी तुला हे दिवस दाखवले त्या माणसाला ही तरी जाणीव असायला पाहिजे की त्या माणसाला तुम्ही ज्या आपल्या नेत्याला घराच्या बाहेर तू काढलेस, मला वाटतं परमेश्वर बघतोय, ही जनता बघते, शेवटी जनता जनार्दन आहे आणि मतदार राजा नक्कीच त्याचा बदला त्या ठिकाणी घेईल। मी जास्त बोलणार नाही, वेळ झालेला आहे, पण एक विनंती करीन, जिल्हा प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, निवडणुका तुम्हाला जिंकायच्या असतील तर एखाद्या कार्यपद्धतीने त्या जिंकल्या पाहिजेत, त्यासाठी मांडणी करावी लागते। आपण प्रत्येक यादीच्या मागे 20 गटप्रमुख त्या ठिकाणी नेमले पाहिजेत। मला 4 दिवसामध्ये संपूर्ण विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी असतील, हा जो भगवा सप्ताह चालू आहे या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आपले नेते मंडळी जात आहेत, आपले विचार मांडतायत, परंतु ज्या मतदारांच्या जीवावर आपण निवडणुका जिंकणार आहोत त्या मतदारांना पहिला संपर्क साधायचा आहे, त्यांच्याशी हितगुज करायचं आहे, त्यांना हे संबंध जे चाललेलं आहे, शेवटी सर्वसामान्य माणूस सकाळी 8:05 ची गाडी पकडतो, रात्री 10:40 ला घरी येतो, मी आणि माझा कुटुंब, 50% लोकांना माहीतच नसतं की काय चालू आहे। आज खऱ्या अर्थाने या शिवसंवाद यात्रेचं महत्त्व यासाठी महत्त्वाचं आहे की आपण लोकांशी संवाद साधायचा आहे। या निमित्ताने संपूर्ण यादीतली 20 नावं आपण आमच्याकडे द्यायचं आहे, त्याचबरोबर बूथ एजंट जो आहे त्यातलंच त्याचंसुद्धा नाव द्यायचं आहे आणि यादीमधल्या 20 जी नावं तुम्ही देणार आहे त्या यादीमधलेच 20 नावं द्यायचे आहेत आणि मला वाटतं हे जर तुम्ही कराल तर निवडणुका 100% आपण जिंकाल। आपल्याला नम्र विनंती आहे,
मगाशी सांगितलं की सभा घेऊन काय निवडणुका जिंकता येत नाही, परंतु जर आपण अशा पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं नक्कीच आपण निवडणुका जिंकू। मी परत सर्व निष्ठावंत शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या ह्या काळामध्ये गेले 6-7 महिने कुठेही न डगमगता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आपण जे उभं राहिलं त्याबद्दल आपल्याला अशीच एकजूट आपली राहू द्या। आणि परत एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।